आता बघूया देश विदेशातल्या घडामोडी झटपट. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रत्येकानं एक झाड लावावं असं आवाहन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी या उपक्रमाची सुरुवात करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. तसंच पर्यावरण दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून रखडलेला मान्सून आता पुन्हा एकदा सक्रिय झाला. येत्या 24 ते 48 तासात मान्सून केरळात दाखल होईल असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. खरं तर यंदा 4 दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला होता, मात्र त्यानंतर मान्सूनचा वेग मंदावला. त्यावेळची परिस्थिती मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल नव्हती, मात्र आता परिस्थिती बदलली असून 2 दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो. मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात लष्कराच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 20 जवान शहीद झालेत आणि 12 जवान जखमी झालेत. त्यामध्ये एक ज्युनियर कमिशनर ऑफिसर, 7 अन्य अधिकारी, एक कॉन्स्टेबल, एक ड्रायव्हर यांचा समावेश आहे. 6 डोंगरा तुकडीचे जवान मोतूलहून इंफाळला येत असताना त्यांच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी हल्ला केला. काल सकाळी 9:15 ही घटना घडली. त्यात 12 जवान जखमी झालेत. केरळ, दिल्ली, उत्तराखंड, तमिळनाडू, राजस्थान, गुजरात आणि जम्मू काश्मीर अशा 7 राज्यांमध्ये मॅगी खाण्यावर बंदी घालण्यात आली. त्यामुळे देशभरातच मॅगी गॅसवर असल्याचं चित्र दिसतंय. देशभरातून मॅगीचे नमुने वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले आणि त्यांच्यावर चाचण्या करण्यात आल्या. त्यात मॅगीमध्ये शिसं आणि MSG या घातक पदार्थांचं प्रमाण जास्त असल्याचं आढळल्यानं मॅगीवर संक्रांत होती आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आंबा आणि लिचीच्या 100 झाडांच्या सुरक्षेची काळजी लागली. त्यासाठी त्यांनी तब्बल 24 पोलीस तैनात केले. माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी आंबे आणि लिची खायला मिळू नये म्हणून या झाडांची सुरक्षा वाढवल्याचा आरोप केला आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरातच्या सोमनाथ मंदिरात यापुढे बिगर हिंदू व्यक्तींना प्रवेश नसेल. सुरक्षेच्या कारणावरून आणि धार्मिक स्थळाचं पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं मंदिराच्या व्यवस्थापकांनी म्हटलंय. यापुढे बिगर हिंदूंना मंदिरात प्रवेश करण्यासाठी मंदिराच्या कार्यालयातून महाव्यवस्थापकांची परवानगी घ्यावी लागणार असल्याची पाटी मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आली. बॉलिवूडसह अनेक चित्रपटात काम केलेली हाय प्रोफाईल अभिनेत्री झटपट पैसा मिळवण्याच्या आमिषानं वेश्या व्यवसायात गुंतल्याचं उघड झालंय. एका आंतरराज्यीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पणजी पोलिसांनी केला. पणजीतील एका तारांकित हॉटेलात बोगस ग्राहकाद्वारे सापळा रचून पोलिसांनी तेलुगू अभिनेत्रीसह दलाल आयशा सय्यद हिला अटक केली. पोलीस असल्याची बतावणी करत टॅक्सी चालकाला मारहाण करून टॅक्सीसह 2 पर्यटक तरुणींचं अपहरण आणि बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गोव्यातल्या अंजुना परिसरात घडली. या प्रकरणी अजय कुमार, जीवन पवार, नदीम खान, त्रेबोर जोसेफ आणि कमलेश चौधरी या 5 जणांना अटक करण्यात आली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.